नमस्कार, महाकृषी दर्शनमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत। राज्यात पावसाचा जोर कायम, आज या 22 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस। पाहुयात सविस्तर माहिती। सध्या ओडिशाजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे, तसंच दक्षिण गुजरात ते कर्नाटक किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे। या स्थितीच्या प्रभावामुळे मध्य भारत आणि पश्चिम किनारपट्टीवर मान्सून जोरदारपणे सक्रिय राहणार आहे। राज्यात पुढचे 4 दिवस सर्वदूर पाऊस राहण्याची शक्यता असून काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाजही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे। भारतीय हवामान खात्याच्या मुंबई येथील प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार आज दिवसभरामध्ये महाराष्ट्रात कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असून रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे। मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याला आज अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्येही आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे। तर मध्य महाराष्ट्रातील नगर, सोलापूर, सांगली या जिल्ह्यांना हलक्या पावसाचा अंदाज दिला आहे। मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता असून बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे। विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या सर्व जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे। पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत। धन्यवाद।